हाँ विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, माझे नाव आहे गाडी एस एस. आपलं मागील तासाला प्रकरण दुसरं व्यापार चालू आहे तक्रारीमधील ओ सी एम या विषयामधून प्रकरण व्यापार. व्यापारमधील आपण व्यापाराची व्याख्या वैशिष्ट्य वगैरे पाहिलेले आहेत आणि दुसरा घटक पाहिला आहे गाऊ व्यापारी. म्हणजेच उत्पादक पाहिले गाऊ व्यापारीपर्यंत आपलं झालेलं आहे तर आपण आलेलं आहे किरकोळ व्यापारी. म्हणजे जर पाहिलं तर उत्पादक हा गाऊ व्यापाऱ्याकडे जातो, गाऊ व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे जातो आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकाकडे जातो. म्हणजे ग्राहक हा बाजारपेठेतील राजा आहे आणि ग्राहक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून कोणत्याही व्यवसायामध्ये ग्राहकाला महत्त्वाचं स्थान आहे. पण आज आपण बघणार आहे किरकोळ व्यापारी. आता किरकोळ व्यापारी म्हणजे काय? तर हा व्यापारी आहे तो हा छोटे छोटे भागावर मालाची खरेदी करतो आणि लहान लहान प्रमाणात माल विकतो, ह्याला किरकोळ व्यापारी म्हटलेले आहेत. हा काय करतो? वस्तूंचा साठा करून ठेवतो आणि छोटे छोटे भाग करून त्या छोट्या छोट्या भागावर त्या वस्तू विकल्या जातात. अशा पद्धतीनं तो ग्राहकापर्यंत पोहोचत असतो, त्याला किरकोळ व्यापारी असे म्हणतात. हा स्थानिक बाजारपेठेत कार्य करतो. स्थानिक म्हणजेच गावातल्या ग्रामीण भागातल्या ग्राहकापर्यंत पोहोचलेला असतो आणि त्या ग्राहकापर्यंत तो पोहोचून तो व्यवसाय सुरू करत असतो. यामध्ये त्याने व्याख्या सांगितली. आता व्याख्या किरकोळ व्यापाऱ्याची बघू आपण. व्याख्या स्टॅटन यांची. तर विल्यम स्टॅटन यांनी काय सांगितलं की विल्यम स्टॅटन काय म्हणतोय की स्टॅटन म्हणतो अंतिम ग्राहकाला प्रत्यक्षपणे खाजगी आणि अव्यावसायिक मालाची विक्री आणि सेवा करणे यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश केलेला असतो, अशाला किरकोळ व्यापारी असे म्हणतात. म्हणजे अंतिम म्हणजे काय? तर ग्राहकापर्यंत पोहोचायचं असेल तुम्हाला तर मालाची विक्री आणि सेवा करणं गरजेचं आहे आणि ज्या विविध प्रक्रियांचा समावेश केला जातो त्याला किरकोळ व्यापारी असे म्हटलं जातं. म्हणजे किरकोळ व्यापारी हा असा व्यक्ती आहे की उत्पादकाकडून माल न खरेदी करता ग्राहक व्यापाऱ्याकडून माल खरेदी करतो आणि तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो. म्हणजे अंतिम शेवटी कोण आहे? तर ग्राहक आहे. ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न करतो. आता वैशिष्ट्य बघूया आपण. पहिला आहे दुवा. तर दुवा म्हणजे काय? गाऊ व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील दुवा. बघा, गाव व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील किरकोळ व्यापारी दुवा आहे. दुवा म्हणजे काय? तर जोडण्याचं काम करत असतो. हा ग्राहक हा येतो, गाव व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये दुवा असतो. स्थानिक बाजारपेठेमध्ये किरकोळ व्यापाऱ्याचं वर्चस्व असतं आणि तो एक वस्तू ग्राहकांच्या अनेक वस्तू ठेवलेल्या असते आणि तो ग्राहकांच्या लक्षात आणून देतो आणि त्यामुळे त्याचा नफासुद्धा हा किरकोळ पद्धतीनंच होत असतो. दुसरं बघणार आहे आपण, हा स्थानिक बाजारपेठेमध्ये असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे स्थानिक बाजारपेठ. आता गावातल्या ठिकाणची बाजारपेठ असते, त्या बाजारपेठेमध्ये तो माल आपला घेऊन जात असतो आणि त्या ठिकाणी वस्तीमध्ये बाजारपेठेमध्ये गावातल्या ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या त्या बाजारपेठेमध्ये जाऊन आपला व्यवसाय सुरू करतो. म्हणून तो स्थानिक बाजारपेठेमध्ये काम करतो. तिसरं बघणार आहे आपण कमी प्रमाणात. कमी प्रमाणात वस्तू विक्री करतो तर त्याच्याकडे वस्तू आहेत ते थोड्या थोड्याच असतात, छोटे छोटे गट केलेले असतात आणि ते तो विकत असतो. तो ग्रामीण भागात जातो, ग्रामीण भागात ग्राहक त्याच्याकडे आकर्षित असतात आणि ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होण्यासाठी कमी प्रमाणात तो वस्तू विक्री करतो. कमी प्रमाणात का करतो? तर त्याच्याकडे विविध प्रकारच्या वस्तू असतात त्यामुळे तो कमी प्रमाणात वस्तूंची विक्री करतो. त्यानंतर चौथं आपण बघणार आहे, चौथामध्ये पाहतोय आपण ते म्हणजे कमी प्रमाणात भांडवल गुंतवतो. कमी प्रमाणात भांडवल गुंतवतो. तर सर्वात महत्त्वाचं भांडवल त्याचं कमीच असते. कमीच भांडवलात त्याने व्यवसाय सुरू केलेला असतो आणि त्यातूनच तो पुढे जात असतो. म्हणून त्यांनी सांगितलं कमी प्रमाणात भांडवल गुंतवतो आणि व्यवसायाला सुरुवात करतो आणि मग तो व्यवसाय सुरू करतो. म्हणजे कमी भांडवल असतं त्याच्यामुळे त्याचा नफा सुद्धा, पाचवं वैशिष्ट्य बघताय कमी नफा. तर याच्यामध्ये नफा सुद्धा त्याचा कमीच आहे आणि कमी असल्यामुळे त्याला त्याचा भांडवल कमी असल्यामुळे नफासुद्धा कमीच मिळतं. तर ही त्याची झाली वैशिष्ट्ये. दुवा आहे, स्थानिक बाजारपेठेमध्ये कार्य करतो, कमी प्रमाणात वस्तूंची विक्री करतो, कारण अनेक निरनिराळ्या वस्तू असतात. चौथं बघितलं कमी भांडवल आणि पाचवं बघितलं कमी नफा. आता बघू आपण गाऊ व्यापाऱ्याला दिल्या जाणाऱ्या सेवा. हो आकडा गाऊ दिल्या जाणाऱ्या सेवामध्ये पहिला जोडणारा दुवा.
तर आता आपण बघितलं सगळ्यात महत्त्वाचं आहे जोडणारा दुवा. दुवा सर्वात महत्त्वाचा आहे. जोडतो दुवा किरकोळ व्यापारी हा मालाच्या जलदपणे वितरण करतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी जोडणारा दुवा आहे. गाव व्यापारी आणि ग्राहकमधला दुवा आहे त्यामुळे जोडतो आणि जोडतो म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जोडणारा दुवा आहे म्हणून किरकोळ व्यापाऱ्याला जोडणारा दुवा म्हटलं जातं. गाव व्यापाऱ्यातला दिल्या जाणाऱ्या सेवामध्ये पहिला कडा आहे जोडणारा दुवा. जोडतो का तर याचा संबंध ग्राहकाशी येतो, अंतिम ग्राहकाशी येतो म्हणून हा याचा संबंध सर्वाशी येत असतो. म्हणजे हा किरकोळ व्यापारी आहे. किरकोळ व्यापारी हा सर्वसामान्य जीवन जगत असतो आणि त्याला जोडणारा दुवा आहे. जोडणारा दुवा कोण आहे तर गाव व्यापारी आहे. इथं बघितलं तुम्ही उत्पादकाकडून गाव व्यापारी, गाव व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहक. ग्राहक हा अंतिम मालापर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहक उपयोगी असतो म्हणून त्याला जोडणारा दुवा म्हटलेलं आहे. दुसरं आहे मालाचे सहज वितरण करतो. आता मालाचे सहज वितरण करतो. वितरण कसं करतो तर सहज करतो. म्हणजे वितरण कसा करतो की मालाचे त्वरित वितरण करतो. जास्तीत जास्त महत्त्वाचे म्हणजे कमी काळ वस्तू ठेवू शकत नाही. फळे आहे, दूध आहे, अंडी आहे, मटण आहे, पालेभाज्या अशा पद्धतीचं तो जलदी जलदी म्हणजे किंवा लवकरात लवकर मालाचे वितरण करतो. आणि मालाचे वितरण हे त्याच्यावरच अवलंबून असतं. कारण मालाचे वितरण जर केलं नाही तर माल तसाच पडून राहणार आहे म्हणून सहज वितरण करत असतो. त्यानंतर पुढचं बघणार आहे आपण ते म्हणजे बाजारपेठेतील काय. सर्वात महत्त्वाचं आहे बाजारपेठेतील कार्य. तर बाजारपेठेतील कार्य कसं करतो तर तो बाजारपेठेतील कार्य गाव व्यापाऱ्यांनी केले नाही तर किरकोळ व्यापाराला सुद्धा करावंच लागतं. आणि मग किरकोळ व्यापारी उदाहरणार्थ वाहतूक करणे, माल साठवून ठेवणे, गोदामात माल साठवून ठेवणे, नंतर साठवून ठेवल्यानंतर ग्राहकाला वेळच्या वेळी देणे म्हणजेच माल साठवून ठेवणे होईल. ग्राहकापर्यंत माल पोचवणे म्हणजेच माल गोदामात साठवून ठेवणे, जाहिरात करणे किंवा वाहतूक करणे अशा पद्धतीचं तो बाजारपेठेतील कार्य करत असतो. कारण ग्राहकाशी त्याचा संबंध येत असतो. अंतिम ग्राहकाशी संबंध आल्यामुळंच त्याला ही कार्य करावी लागतात. त्यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे माहिती पुरवणे. तर सर्वात महत्त्वाचं आहे माहिती पुरवणे. माहिती पुरवणे म्हणजे काय तर किरकोळ व्यापाराला बदलणाऱ्या वस्तूंची माहिती, वस्तूंची किंमत, अधिक आधुनिक पद्धतीनं उत्पादन, नवीन तंत्रज्ञान पद्धतीनं उत्पादन, आवडी निवडी, त्याच्यानंतर बाजाराचे स्वरूप माहिती गाव व्यापाऱ्यापर्यंत येत असतो आणि अशा पद्धतीनं तो पुढं जात असतो. म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर माहिती पुरवणे सर्वात महत्त्वाचा घटक आहे. माहिती पुरवण्याच्या साहाय्याने तो पुढं जात असतो आणि त्याला त्याचा उपयोग होत असतो. म्हणजे माहिती म्हणजे काय तर ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करतो. बदलणारी मागणी, बदलणारी उत्पादन पद्धती, आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान ह्याचा माहिती तो पुरवत असतो. पुढचं आपण बघणार आहे ते म्हणजे ग्राहकांना आकर्षित करणे. आता आकर्षित म्हणजे काय तर ग्राहक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. बाजारपेठेतील ग्राहकांना आकर्षित करणे, जाहिराती करणे, आवडीनिवडी सांगणे, तंत्रज्ञान दाखवणे, मालाची विक्री करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि त्याच्या साहाय्याने तो आकर्षित करत असतो. म्हणजे आकर्षित केलं नाही तर माल हा तसाच राहणार आहे पडून. जाहिरात केली पाहिजे, त्याचं ग्राहकापर्यंत पूर्ण माहिती कळवली पाहिजे, तरच ग्राहक आकर्षित होणार आहेत आणि आकर्षित झाले तर त्या ठिकाणी त्याला त्याचा फायदा होणार आहे. पुढचं बघणार आहे आपण मागणी. सहावं बघतो आपण मागणी. गाव व्यापाऱ्याला दिल्या जाणाऱ्या सेवामधला घटक आहे मागणी. तर मागणी म्हणजे काय तर किरकोळ व्यापारी हा वैयक्तिकपणे लक्ष घालून नवीन वस्तूकडे ग्राहकांचं लक्ष केंद्रित करत असतो आणि लक्ष केंद्रित करत असल्यामुळे या ठिकाणी मागणी सर्वात महत्त्वाची आहे. वस्तूंकडे ग्राहकांचं लक्ष केंद्रित करत असतो आणि लक्ष केंद्रित करून मागणी त्याच्याकडे वाढवत असते आणि मागणी वाढवण्यासाठी तो जास्तीत जास्त प्रदर्शन करत असतो आणि प्रदर्शनाच्या सहाय्याने मागणीही वाढवत असतो. आणि म्हणून त्याने सांगितलं की किरकोळ व्यापारी हा वैयक्तिक लक्ष घालतो, माहिती पुरवतो, बाजारपेठेविषयीची माहिती पुरवतो आणि ग्राहकापर्यंत माहिती पुरवल्यामुळे त्याला त्या ठिकाणी त्याचा
उपयोग होत असतो आणि ग्राहकांचे लक्ष केंद्रित करून तो माहिती मिळवत असतो आणि विविध प्रकारचे प्रदर्शन भरवतो. प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती जात असते, त्यानंतर प्रशिक्षण राबवले जातात, त्यातून त्याची माहिती दिली जाते आणि अशा पद्धतीने माहितीचा उपयोग त्याला किरकोळ व्यापारी हा ग्राहकापर्यंत पोहोचत असतो. कारण त्याच्याकडे निरनिराळ्या वस्तू असतात. एकाच वस्तूचं तो उत्पादन घेऊ शकत नाही, तर तो निरनिराळ्या वस्तूचं मागणी करतो, व्यवसाय करतो आणि त्यातून तो पुढे जात असतो. तर हे झालं ग्राहक व्यापाराला दिल्या जाणाऱ्या सेवा. आता ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या सेवा बघ. आकडा ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, त्याच्यामध्ये पहिली सेवा बघूया, मालाचा नियमित पुरवठा. आता मालाचा नियमित पुरवठा केला पाहिजे. किरकोळ व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या गरजेनुसार आवश्यक तेवढा मालाचा साठा करून ठेवला पाहिजे, मालाचा पुरवठा केला पाहिजे आणि मालाचा पुरवठा गरजेनुसार केला पाहिजे. मालसुद्धा खरेदी केला पाहिजे, विक्री केला पाहिजे. माल नियमित पुरवठा केला तरच तुमच्या नफ्यात वाढवणार आहे, उत्पादन पद्धतीत वाढवणार आहे, ग्राहक आकर्षित होणार आहे, मग मालाचा तुम नफा जास्त मिळणार आहे. म्हणजे माल नियमित पुरवठा करणं गरजेचं आहे. माल नियमित पुरवठा झाला तरच खरेदी विक्रीचे व्यवहार होणार आहेत, उत्पादन वाढणार आहे आणि मागणी वाढणार आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मालाचा नियमित पुरवठा केला पाहिजे आणि ग्राहकांना त्याच्या सेवा दिल्या पाहिजेत. ग्राहकांना सेवा दिल्यामध्येच त्यांनी सांगितलं की सर्वात महत्त्वाचं आहे ते ग्राहकांना सेवा चांगल्या प्रकारच्या दिल्या पाहिजेत आणि ग्राहकांना सेवा दिल्यामुळेच माल आपला ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. दुसरं बघूया आपण स्थानिक सुविधा. आता स्थानिक सुविधा सर्वात महत्वाचे आहेत, त्या म्हणजे सुद्धा सहजपणे वस्तीच्या जवळ किंवा बाजारपेठेजवळ किंवा गावातल्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये या सुविधा दिल्या जातात आणि या सुविधाच्या सहाय्याने तुम्ही पुढे जात असता. आणि स्थानिक सुविधा सर्वात महत्त्वाच्या आहेत किरकोळ व्यापाराला. म्हणजे स्थानिक वस्तू जवळ, ग्राहकांच्या वेळेनुसार, गरजेनुसार केव्हाही माल खरेदी करता येत आला पाहिजे. अशा पद्धतीनं स्थानिक सुविधा दिल्या पाहिजे. स्थानिक सुविधा दिल्यामुळे त्याच्या वेळेनुसार आणि गरजेनुसार माल तो खरेदी करणार आहे ग्राहक. ग्राहकाला सर्वात महत्त्वाचं काय तर स्थानिक सुविधा मिळणं महत्त्वाचं आहे. आणि स्थानिक सुविधा जर मिळाल्या तर या ठिकाणी काहीच अडचण येणार नाही. तिसरा घटक बघूया, मालाची घरपोच सेवा. घरपोच सेवा. तर मालाची घरपोच सेवा दिली पाहिजे आणि घरपोच सेवा दिली तर या ठिकाणी व्यापाऱ्यांना सुद्धा मोफत बऱ्याच वेळा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. उपलब्ध दराने त्यांना ग्राहकाशी कायमस्वरूपी संबंध ठेवता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा ग्राहकाला घरपोचमध्ये जर माल दिला असेल तर तो ग्राहकसुद्धा आकर्षित होतो. सगळ्या प्रकारच्या सेवा मिळत आहेत आणि त्यामुळे ग्राहक तुमच्याकडं आकर्षित होऊन माल मोठ्या प्रमाणावर खरेदी करू शकतो. म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर किरकोळ व्यापाऱ्याला सुद्धा घरपोच माल केल्यामुळं मोफत सेवा देतो आणि सेवेच्या माध्यमातून ग्राहक आकर्षित होत असतो. त्यानंतर आपण बघतोय निरनिराळ्या वस्तू. चौथा आकडा निरनिराळ्या वस्तू. तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे निरनिराळ्या वस्तू. तर निरनिराळ्या वस्तू काय आहेत? तर निरनिराळ्या वस्तू म्हणजे तो वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बाजारात ठेवतो, त्यामुळे ग्राहक आकर्षित होतो आणि ग्राहक माल मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतो. त्यामुळे निरनिराळ्या वस्तू अच्छा ठेवल्यास तर ग्राहकाला पसंतीलाही वेळ मिळतो, आवड निवड करते. वेगळ्या वस्तू निदर्शनास पडल्यामुळे माल लवकर खरेदी केला जातो आणि ग्राहकालाही त्याच्या पसंतीचा माल मिळतो. निरनिराळ्या वस्तू असल्यामुळे ग्राहकालाही ती किंमत परवडते आणि तो माल खरेदी करत असतो. त्यामुळे निरनिराळ्या वस्तू सर्वात पसंतीच निवडत असतो आणि त्याचासुद्धा तो छोटे छोटे गट तयार करून माल खरेदी करत असतो. म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं झालं तर निरनिराळ्या वस्तू हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत उधारीची सवलत. पाचवा घटक आहे उधारीची सवलत.
सर्वात महत्त्वाचं आहे उधाराची सवलत. उधाराची सवलत ही त्याच्या ग्राहकाच्या ह्याच्यावर दिली जाते, क्रेडिटवर. ग्राहक कशा प्रकारे पैशाची कमतरता आहे का, ही सवलत उपयोगी पडते का. पुष्कळ ग्राहकांना सवलतीचा लाभ घेता येतो आणि त्या पद्धतीनं तो पाया तयार करतो आणि युक्ती लढवतो. आणि उधारीचा माल हा सवलतीप्रमाणे दिला जातो, किंवा तो माल उधारीवर दिला असेल तर पुन्हा ती माल गोळा सवलतीचा दरात दिला असेल तर उधारीचा माल गोळा केला पाहिजे. माल गोळा करणे म्हणजे पैसेच मिळवले पाहिजेत, आणि मग तो त्या ठिकाणी माल उधारीवर दिला असेल तर तो मालाचे पैसे गोळा केले पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला उधारीची सवलत ओळखीचं पाहिजे, त्याच्याशी संपर्क आला पाहिजे, आणि मग तुम्ही माल उधारीवर देण्याची सवलत ठेवली पाहिजे. पण व्यापाराच्या दृष्टिकोनातून माल उधारीवर बऱ्याच वेळा दिला जात नाही. व्यापारात जर वाढ करायची असेल तर बऱ्याच वेळेलासुद्धा माल हा उधारीवर दिला जातो, परंतु त्यासाठी तुम्हाला आर्थिक सवलत ही द्यावी लागणार आहे, आणि आर्थिक सवलतीतून लाभसुद्धा बऱ्याच ग्राहकांना मिळाला पाहिजे, तरच ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होणार आहे, आणि मग त्यामुळे मालसुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्ही विक्रीस देऊ शकताय. त्यानंतर आपण पाहणार आहे ते म्हणजे विक्रोत्तर सेवा. विक्रीनंतरच्या सेवा तर सर्वात महत्त्वाचं कुठे आहे? विक्रीनंतरच्या सेवा. तर विक्रीनंतरच्या सेवा सुद्धा किरकोळ व्यापाऱ्यांना मागण्या टिकाऊ वस्तू असेल तर त्या विक्रीनंतरच्या सेवा दिल्या जातात. आणि विक्रीनंतरच्या सेवा म्हणजे शीतकपाट असेल, फ्रीज, दूरध्वनी, चित्रवाणी किंवा टी व्ही म्हणा, संगणक म्हणा, अशा वेळेलासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सवलत दिली पाहिजे. घरपोच माल दिला पाहिजे, ग्राहकांच्या मनात भरोसा निर्माण केला पाहिजे, आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे, आणि मग अशा वेळी विक्रीनंतरच्या सेवा दिल्या तर ग्राहकसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होणार आहे, आणि ग्राहकालासुद्धा ते परवडणार आहे, आणि ग्राहक सहज ती वस्तू खरेदी करणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सर्वात महत्त्वाचा घटक आहे काय, तर ग्राहक विक्रीनंतरच्या सेवा जितक्या जास्त मिळणार आहे, सेवा मिळाल्या तर ग्राहकालासुद्धा समाधान मिळते, ग्राहकालासुद्धा आवड निवड होते, ग्राहकसुद्धा विश्वासानं त्या वस्तू तुमच्या खरेदी करणार आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे विक्रीनंतरच्या सेवा सर्वात महत्त्वाच्या आहेत, आणि त्या सेवा जर दिल्याच नाही आपण तर या ठिकाणी आपल्याला त्याचा तोटा होणार आहे, आणि तोटा झाला तर या ठिकाणीसुद्धा महागड्या वस्तू आपल्या खपणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की जास्तीत जास्त ग्राहकांच्या मनात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण करा, भरोसा निर्माण करा, आणि मग तुम्ही विक्रीनंतरच्या सेवा या प्रत्येकाला मिळाल्याच पाहिजे. त्यानंतर शेवटचं बघतो आपण माहिती, सातवा आकडा माहिती. किरकोळ व्यापाराच्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेमध्ये शेवटचा आकडा माहिती. माहिती म्हणजे तुम्ही प्रदर्शन भरवा किंवा प्रशिक्षण कार्यक्रम राबवा किंवा वस्तूचा दर्जा, वस्तूची किंमत, किंवा त्यांनी सांगितले टिकाऊपणा, कमी वस्तू बदल असणारी माहिती, त्यानंतर बाजारपेठेमध्ये नवीन वस्तू येत असतील विषयी निर्णय घेण्यास, किंवा अनेक अशा माहिती आहेत की त्या माहिती ग्राहकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणजे जाहिरात आहे, टी व्हीला जाहिरात आहे, रेडिओला जाहिरात आहे, अशा विविध जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचणार आहेत. किंवा बऱ्याच वेळेला ग्राहक दुकानदारसुद्धा छोट्या छोट्या कागदावर जाहिराती तयार करतात आणि ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवतात. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला त्या माहितीचा उपयोग होत असतो, आणि त्या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्याला सुद्धा या माहितीच्या आधारे ग्राहकापर्यंत पोहोचता येते. आणि म्हणून माहिती हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, माहिती जरच नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काहीच कळणार नाही. म्हणून त्यांनी काय सांगितले की ग्राहकांना देताना तुम्ही माहितीचा उपयोग करा. ग्राहक हा बाजारपेठेतील राजा, ग्राहकच नसेल तर किरकोळ व्यापाऱ्याला जर आपल्या व्यवसायामध्ये वाढ करायचं असेल तर अंतिम ग्राहक आहे. कारण ग्राहक असा व्यक्ती की अनेक प्रकारचे ग्राहक आहेत, गरीब, श्रीमंत, मध्यम, अशा अनेक प्रकारचे ग्राहक असतात, आणि ते ग्राहक तुमच्यापर्यंत येत असतात. म्हणजे त्या ठिकाणी जर पाहिजे तर ग्राहकाला तुमच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल ग्राहकाला, तर तुम्हीसुद्धा ग्राहकाला तेवढ्याच प्रकारच्या सेवा दिल्या पाहिजे. जशा घाऊक व्यापाऱ्याला सेवा दिल्या जातात, घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याला सेवा दिल्या जातात, किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकाला सेवा दिल्या जातात. म्हणजे एकमेकाशी संबंधित असतात, त्या सेवा होत असतात, सेवेच्या माध्यमातून ग्राहक आकर्षित होत असतो. आणि ग्राहकाला जर आकर्षितच केलंच नाही तर खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाही, तुमचा व्यवसाय बंद होणार आहे, नफा कमी प्रमाणात मिळणार आहे. नफा जर वाढवायचा असेल तर सेवेचं सर्वात माध्यम उपयोगी आहे. आणि त्यांनी त्यात सांगितलं की वस्तूची दर्जा बघितली जाते, किंमत बघितली जाते, कारण ग्राहक हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्या किमतीवरच आधारित तुम्ही जास्त वस्तू विक्रीस काढू शकतात. म्हणजे किंमतसुद्धा ग्राहकाला परवडणारी पाहिजे, कारण अनेक प्रकारच्या वस्तू जर विक्रीस ठेवल्या, ग्राहक व्यापारी फक्त एकाच वस्तूचं उत्पादन करतो, परंतु किरकोळ व्यापारी या निर्णया वस्तू उत्पादनासाठी ठेवतो आणि त्यामुळे त्याला त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणून तो जास्तीत जास्त माहिती आहे
ती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच या ठिकाणी ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होणार आहे आणि त्याचा त्याला फायदा 100% होणार आहे. परंतु वस्तूच्या नेणाऱ्या वस्तूंवर उधाराची सवलत ती किती द्यायची किरकोळ व्यापाऱ्यानेच ठरवलं पाहिजे, कारण माल विक्रीच काढायचं आहे. परंतु उधाराची सवलत सुद्धा त्याच दाराने तुम्ही दिली पाहिजे की एक महिन्याची बाबा दोन महिन्याची मुदत, मग एका महिन्यात जर दिल्यानंतर दुसऱ्या महिन्यात द्या. म्हणजे अशा पद्धतीनं किरकोळ व्यापार या सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि किरकोळ व्यापाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहकसुद्धा महत्त्वाचा घटक आहे आणि ग्राहक व्यापारसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर किरकोळ व्यापाराचे प्रकार बघणार आहे आपण, फिरते व्यापारी आणि स्थानिक दुकाने. आता फिरते व्यापारी आणि स्थानिक दुकाने बघा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे प्रकारामध्ये दोन प्रकार आहेत, ते म्हणजे फिरते व्यापार आणि दुसरा प्रकार आहे स्थानिक दुकाने. स्थानिक दुकानामध्ये दोन प्रकार, लहान प्रमाणावरील लहान प्रमाणावरील आणि मोठ्या प्रमाणावरील. मोठ्या प्रमाणावर आणि इथे तो म्हणजे फेरीवाला, टोपलीवाला, टोपलीवाला, फेरीवाला. तिसरा बघणार आहे आपण रस्त्यावरील, रस्त्यावरील दुकानदार. चौथा बघणार आहे आपण स्वस्त वस्तू. पाचवा बघणार आहे आपण बाजारातील व्यापारी. तर लहान प्रमाणावर सामान्य दुकाने आहेत, सामान्य दुकाने. दुसरा प्रकार बघणार आहे आपण जुन्या वस्तूंचा व्यापार, व्यापार. तिसरा बघणार आहे आपण अधिकृत विक्रेते. चौथा बघणार आहे आपण विशिष्ट प्रकारचा माल. तर मोठ्या प्रमाणावर आपण बघणार आहे एक छत्ती दुकाने, एक छत्ती दुकाने. दुसरा बघणार आहे आपण सुपर बाजार. तिसरा बघणार आहे आपण साखळी पद्धतीची दुकाने. साखळी दुकाने आणि चौथा बघणार आहे आपण शेवट, सॉरी चौथा एकच किंमत आणि पाचवा बघतोय मॉल. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्याचे प्रकार बघणार आहोत. किरकोळ व्यापाऱ्याच्या प्रकारामध्ये फिरते व्यापारी आहे, स्थानिक दुकाने. दोन प्रकार आहेत किरकोळ व्यापाऱ्याचे, फिरते व्यापारी आणि स्थानिक दुकाने. फिरते व्यापारामध्ये फेरीवाला, टोपीवाला, रस्त्यावर दुकानदार, स्वस्त वस्तू आणि बाजारातील व्यापारी. तर स्थानिक दुकानामध्ये लहान प्रमाणावरील व्यापार करणारी दुकाने आहेत, सामान्य दुकाने, जुन्या वस्तूंचा अधिकृत विक्रेते, विशिष्ट प्रकारचा माल विकणारे दुकानदार. तर मोठ्या प्रमाणावर पातळीची दुकाने, सुपर बाजार, साखळी पद्धतीचे दुकाने, एकच किंमत आणि मॉल, अशा पद्धतीचं हा तुम्हाला किरकोळ व्यापाराचे प्रकार आहेत. आणि किरकोळ व्यापाराच्या प्रकारामध्ये तुम्ही पाहणार आहे तो म्हणजे पहिला प्रकार फेरीवाला. फेरीवाला म्हणजे काय, तर फेरीवाला सर्वात जुना प्रकार आहे. हा मालाची विक्री सुलभतेने करतो, त्यामध्ये तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो,
शहरातील रस्त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हा मालांची विक्री करतो, फिरून करतो, म्हणायला फेरीवाला विक्री म्हटलं जातं. त्यामध्ये गाडा असतो किंवा सायकल असते किंवा डोक्यावर तो अशा पद्धतीनं फेरी घेऊन तो डोक्यावर घेऊन तो माल विकत असतो. म्हणजे या ठिकाणी सांगितलं कमी भांडवलाची आवश्यकता असते, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी भांडवल गुंतवावं लागत नाही, कमी प्रमाणात केले जाते आणि वस्तूंची नावे घेऊन तो विक्री करतो. दूधवाला, भाजीवाला, भांडीवाला अशा पद्धतीनं किंवा बांगड्यावाला, खेळणीवाला हा फेरीवालामध्ये येत असतो. आणि फेरीवाला सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण फेरीवाला अशा किमतीच्या वस्तू कमी जास्त करून तो विकत असतो, जोरजोरात वरडत असतो आणि ग्राहकापर्यंत तो पोचवत असतो आणि मग ग्राहक या ठिकाणी वस्तू खरेदी करत असतो. म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे ते मालाची विक्री करण्यासाठी तुम्हाला वस्तूंची नावं घ्यावी लागतात, कारण हा माल आहे तो फिरून विकला जातो आणि फिरून विकण्यासाठी फेरीवाल्याचा उपयोग होत असतो. रस्त्यातील म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये हा मालाची विक्री करत असतो. म्हणून या ठिकाणी फिरून फेरीवाला व्यक्ती असं किंवा फेरीवाला असं म्हटलं जातं. फेरीवाला सर्वात महत्त्वाचा घटक कुठला? फेरीवाला. त्यानंतर टोपलीवाला. टोपलीवाला हा किरकोळ व्यापाराचा जुना प्रकार आहे. तो सुद्धा टोपलीत घेऊन माल विकत असतो आणि फिरत असतो, तो विक्री करत असतो. खोक्यामध्ये किंवा टोपलीमध्ये माल घेतो आणि तो माल तो डोक्यावर ठेवतो आणि तो माल घेतल्यानंतर दररोज तो गल्लीतनं म्हणा फेरीवाल्यासारखाच तो माल घेऊन डोक्यावर घेऊन विकत असतो. आणि वस्तू हा रोखीनंच विकल्या जातात. फेरीवालासुद्धा वस्तू रोखीनंच विकतो आणि टोपलीवालासुद्धा वस्तू रोखीनंच विकतो. म्हणजे सर्वसाधारण फळेवाला, भाजीवाला, दूधवाला, साबणवाला, भांडीवाला हा सुद्धा टोपलीतच माल घेऊन विकत असतो किंवा खोक्यामध्ये माल घेऊन विकत असतो. त्यामुळे ह्या ठिकाणी त्यांच्या जागा वारंवार बदलत असतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. तिसरा आहे तर रस्त्यावरील व्यापारी. रस्त्यावरील व्यापारी हा नगरपालिका, महानगरपालिका व्यापार आहे ह्या ठिकाणी करत असतो. सिनेमागृह, बस किंवा स्टँड, रेल्वे स्टेशन, कॉलेजच्या एरियात तो हा रस्त्यावरील व्यापारी असतो. हा रस्त्याच्या कडेला तात्पुरते शेड करून दुकानं ठेवलेली असतात. त्यामध्ये प्लॅस्टिक वस्तू किंवा अनेक प्रकारच्या वस्तू विकत असतो आणि किमती योग्य प्रमाणात असतो. म्हणजे रस्त्यावरील दुका व्यापारी असं म्हटलं जातं. त्यानंतर स्वस्त वस्तूची विक्री करणारा व्यापारी. आता स्वस्त विक्रीची व्यापारी करणारा म्हणजे याचे दुकान लहान असतात, भाडेतत्वावर असतात, ह्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर तो व्यापारी आपलं ठिकाण बदलत असतो. आणि हा काय करतो? फेरीवाला, टोपलीवाला या ठिकाणी स्वस्त मालाची विक्री करणारे ह्यांच्यामध्ये एकच फरक असतो की हा फक्त एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नसतो. हा फक्त एकाच ठिकाणी असतो आणि हा स्वस्त वस्तूंची किमती करत असतो. हा एकाच ठिकाणी वस्तूंची विक्री बसून करत असतो, परंतु निरनिराळ्या वस्तू विक्रीस ठेवलेल्या असतो. कटलरी म्हणा किंवा कबशा म्हणा किंवा मोजे, शॅम्पू अशा विविध प्रकारच्या कमी प्रतीच्या वस्तू तो विक्रीस ठेवलेला असतो. हा रस्त्याच्या कडेला बसल्या असत असल्यामुळं ग्राहकांचं लक्ष जास्त वेधित होतं आणि ग्राहक मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतात. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा त्याला या वस्तूंचा उपयोग होतो असतो. आणि शेवटचं बघतो आपण बाजारातील व्यापारी. हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. बाजारातील व्यापारी असतो हा बाजाराच्या दिवशी येत असतो. ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी येतो आणि सर्व आपला माल घेऊन येतो. त्या मालामध्ये शहरातील आठवड्याच्या किंवा गावाच्या आठवड्याच्या दिवशी तो आपला माल घेऊन जातो आणि बाजारामध्ये एका ठिकाणी तो बसलेला असतो. आणि किरकोळ व्यापाऱ्याच्याच शहरामध्ये तो त्याचा दुकान मांडत असतो आणि अशा पद्धतीने निरनिराळ्या वस्तूंची विक्री करतो. फळे असेल, खेळणीवाला असेल, मसाले असेल, तयार कपडे असतील किंवा त्यामध्ये सांगायचं भांडीकुंडी असेल व्यापारचा, आठवडी तर चपल्याचा व्यापारी असेल किंवा चिरमुऱ्याचा व्यापारी असेल, अशा अनेक व्यापारी आहेत की तंबाखूचा व्यापारी असेल, अशा अनेक व्यापारी त्या दिवशी येऊन बसतात आणि आपला माल आठवड्याला विकतात. आणि मग ग्राहकाशी संपर्क आलेला असतो, ग्राहक ओळखीचे असतात आणि अशा पद्धतीने माल हा विकला जातो. आणि म्हणून ते बाजारातील व्यापारी असतात. आणि म्हणून त्यांना सांगायचं झालं तर फिरत्या किरकोळ व्यापाऱ्याचे प्रकार बघितले आपण. फिरते व्यापाऱ्यामध्ये फेरीवाले, टोपलीवाले, रस्त्यावरील व्यापारी, स्वस्त वस्तूंची विक्री करणारे व्यापारी आणि बाजारातील व्यापारी. पुढच्या तासाला पुढचा भाग बघू. धन्यवाद.